दिवसभर उकडत असताना अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. जोरदार वारा, पाऊस आणि प्रचंड विजेच्या कडकडाटामुळे नाशिक रोडमधील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते यांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे बिटको चौकातील एमडी हॉटेल समोरचे झाड अचानक कोसळले असून यात काही दुचाकींचे नुकसान झाले. तर बिटको उड्डाणपूल खालील पवन हॉटेल समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले शुभेच्छांचे होर्डिंग कोसळले, त्यात मात्र काही नुकसान झाले नाही. त्याचप्रमाणे जेएल रोड भागातील भीमनगर, सैलानी चौक, नारायण बापू नगर या भागातील होर्डिंग तुटून पडले, तर पोलीस चौकीचे पत्रे उडून अनेक वाहनांचे नुकसान झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके तयार झाले होते. रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य दिसून येत होते. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून छोटे छोटे अपघातही घडत होते. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला, मात्र एक दोन तासानंतर महावितरणाने तो टप्प्याटप्प्याने सुरू केला. रात्रीनंतर वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा जाणवत होता. सागर जनसांसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.